नमस्कार, मी माधवी निमकर. गायनाक गप्पामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. जसं मी तुम्हाला काही एपिसोड्सच्या संदर्भात सांगितलं होतं की प्रत्येक एपिसोडमध्ये काही ना काहीतरी माहिती आपल्याला मिळणार आहे. मी आधी म्हटलं होतं की वेगवेगळे विषय आपण घेऊन तुमच्या समोर येणार आहोत, तर आजचा विषय सुद्धा वेगळा आहे, गर्भधारणा आणि तपासण्या. खूप साऱ्या महिलांमध्ये असा प्रश्न असतो, म्हणजे जेव्हा पहिली त्यांची प्रेग्नन्सी असते, पाळी चुकल्यावर नेमकं कधी जायचं डॉक्टरांकडे, हा तर बेसिक येणारा थॉट आहे. आणि असे अनेक प्रश्न आहेत, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर मीनल मेहंदळे. नमस्कार मीनल, खूप मनापासून स्वागत तुझं. थँक्यू माधवी. पहिला प्रश्न मी तुला विचारते, पाळी चुकल्यानंतर प्रेग्नन्सी कन्फर्मेशन आपल्याला हवं असतं की अरे नक्की प्रेग्नन्सी कन्फर्मेशन कधी घ्यावं, आपण प्रेग्नंट आहोत की नाही, तर हे कधीचा पिरियड आहे? म्हणजे पाळी चुकल्या इमिडिएटली जावं, महिन्याभराने जावं, 2 महिन्याने जावं? बऱ्याचशा बायकांना हे सुद्धा माहीत नाहीये, तर त्याबद्दल काय सांगशील? सो बेसिकली आपण जसं म्हणतो की पाळी चुकली की प्रेग्नन्सी आहे हे आपल्याला असं कळतं, किंवा बरेचसे जण पूर्वीच्या काळी जसं म्हणायचे की उलट्या व्हायला लागल्या किंवा चक्कर यायला लागली, किंवा आपल्या बॉलिवूडमध्ये आपण नेहमी म्हणतो की अरे कॉंग्रॅच्युलेशन, आप मां बनने वाली. नाही, पण तसं नसतं. सो बेसिकली आम्ही सांगतो की ज्यांचे पाळी रेग्युलर आहे त्यांनी पाळी चुकल्यानंतर इमिजिएटली जरी ब्लड ती जी युरिन टेस्टमध्ये कुठल्याही मेडिकल शॉपमध्ये आपल्याला ती मिळते, तर पाळी चुकल्यानंतर बरेचदा ती इमिजिएटली केल्यानंतर ती पूर्णपणे पॉझिटिव्ह येत नाही. सो जनरली आम्ही सजेस्ट करतो की 4 ते 5 दिवस तुम्ही थांबा, एस्पेशली जर तुमची पाळी रेग्युलर असेल तर 5 दिवस थांबल्यानंतर मग तुम्ही ती टेस्ट करा, आणि शक्यतो मॉर्निंग युरिन सॅम्पलवर जर ती केली तर त्याचे रिझल्ट्स हे चांगले असतात. ऑब्व्हियसली त्याच्यावर इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात की त्याच्या 2 लाईन्स आहेत, दोन्ही लाईन्स जर व्यवस्थित आल्या तर ती डेफिनेटली पॉझिटिव्ह टेस्ट असते. जर त्याच्यामध्ये तुम्हाला असं जाणवलं की एकच लाईन येते किंवा दुसरी लाईन फेंट येते आहे, तर त्याचे काही प्रॉब्लेम्स असू शकतात, किंवा यु नो खूप लवकर केली असू शकते ती टेस्ट, आणि मग त्याच्याबद्दल आपल्याला आणखीन जाणून घ्यावं लागतं डॉक्टरांकडे जाऊन, किंवा कधी कधी ब्लड टेस्ट करायला लागतात. या दिस इज द बेसिक थिंग. त्याचे कारण 2 किंवा 3 बेसिकली असतात. सगळ्यात पहिलं कारण की जर तुम्ही ती टेस्ट लवकर केली, म्हणजे बरेचदा उत्साह असा असतो की माझी 28व्या दिवशी पाळी येतेच, पण ती आली नाही म्हणून मी अगदी 1 दिवसच चुकला आहे आणि लगेच मी टेस्ट केली, जी उत्सुकतेने बरेच, एस्पेशली ज्यांना जे कन्सेप्शनच्यासाठी खूप जास्त उत्सुक असतात किंवा ट्रीटमेंट चालू असतात, अशा वेळेला नक्की हे असं होऊ शकतं की ती फेंट येते, बिकॉज इट्स जस्ट अर्ली प्रेग्नन्सी. ते जे हॉर्मोन जे तेवढं सिक्रीट व्हायला पाहिजे आणि ते युरिनद्वारे यायला पाहिजे ते तेवढं येत नाही, म्हणून ती फेंट येते. अनदर थिंग इज एक्टॉपिक प्रेग्नन्सी, म्हणजे नलिका गर्भ ज्याला आम्ही म्हणतो. सो जर तुम्ही ही 6व्या आठवड्यामध्ये वगैरे केली असेल किंवा 6 वीक्स प्रॉपर झालेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही फेंट पॉझिटिव्ह आली आहे, तर देर इज अ रिझन, देर कुड बी अन एक्टॉपिक प्रेग्नन्सी, म्हणजे नलिकामध्ये गर्भ, म्हणजे तो गर्भ चांगला नाही, तो युट्रसच्या आतमध्ये नाही. मग अशा वेळेला आम्ही हे करतो की त्याला बीटा एचसीजी नावाच्या ब्लड टेस्ट असतात, त्यांनी आम्ही सपोर्ट करतो, किंवा कधी कधी आम्ही डायरेक्टली जर असं आलं तर आम्ही युरिन जे सोनोग्राफी आहे ती करून बघतो की त्याच्यामध्ये आपल्याला कळतं. आणि क्वचित कधीतरी बरेचदा असं होतं की काही बायकांच्या पाळी जी असते ती खूप इरेग्युलर असते, कोणाकोणा 3-3, 4-4 महिन्यांनी येते, दे डोंट नो व्हॉट इज द रिझन, दे हॅव नेवर टेकन द ट्रीटमेंट, बट व्हॉट हॅपन्स इज दॅट त्याच्यानंतर ते करायला जातात, आणि प्रेग्नन्सी ही अगदी 4थ्या महिन्याच्या पुढे गेल्यावर सुद्धा काही काही मुली प्रेग्नन्सी टेस्ट करतात, आणि दिस इज व्हेरी कॉमन इन अनमॅरिड गर्ल्स, आय शुड से टेल यू की. आणि मग ते आपल्याला असं वाटतं की अरे युरिन टेस्ट निगेटिव्ह आहे किंवा फेंट पॉझिटिव्ह आहे म्हणजे मी प्रेग्नंट नाही, पण ऍक्च्युली 5वा महिना चालू असतो. सो इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग दॅट यू गेट इट डन अँड नॉट अनलाइज इट बाय युअर सेल्फ, बट गेट इट यु नो, दॅट इज अ रिझन वाय बरेचदा आम्ही सांगतो की फोटो पाठवा. आजकाल बरेचदा व्हॉट्सअप कन्सल्टेशन्स किंवा ऑनलाईन कन्सल्टेशन्स जेव्हा होतात तेव्हा आम्ही सांगतो यूपीटी तुम्ही केली की आम्हाला त्याचा फोटो पाठवा आणि मग आम्ही ते बघणार की वेदर काय त्याचं इंटरप्रिटेशन आहे आणि अकॉर्डिंग टू युअर सायकल. परत तेच आलं की गैरसमज सुद्धा बरेच असू शकतात, की त्याच्यामुळे डिरेक्टली तुम्ही गायनेकोलॉजिस्टला किंवा कुठल्या तुमच्या डॉक्टरांना तुम्ही डिरेक्टली जाऊन भेटणं जास्त योग्य आहे. फक्त प्रेग्नन्सी टेस्ट किंवा युरिन टेस्ट पॉझिटिव्ह येणं इट इज नॉट अ कन्फर्मेशन ऑफ प्रेग्नन्सी, डेफिनेटली वी नीड टू कन्फर्म इट विथ आयदर सोनोग्राफी और समटाइम्स विथ सम ब्लड टेस्ट. ओ, बऱ्याचशा महिलांना असं वाटत असतं की आपण 4थ्या महिन्यापर्यंत डॉक्टरांना दाखवूच नाही, म्हणजे हे ऐकिवत असतं, खरं तर हे माहीत नसतं कुठल्या महिन्यात डॉक्टरांना दाखवावं हेही कळत नाही.
तर त्याबद्दल काय सांगशील एक्झॅक्टली कधी डॉक्टरना दाखव. सो बेसिकली हा जो मुद्दा आहे हा आपल्याकडे पूर्वीपार काळापासून चालत आलेला आहे की डॉक्टरांकडे लवकर जायचं नाही किंवा प्रेग्नन्सी ही आपण 3 महिन्यानंतर सिमटम्सवर फक्त आपण कन्फर्म करतो. तर ते तसं नसतं. डॉक्टरांकडे पहिल्या 3 महिन्यामध्ये जाणं किंवा काही पर्टिक्युलर टेस्ट ब्लड टेस्ट करणं ॲज वेल एज सोनोग्राफी करणं हे फार गरजेचं असतं. याचं कारण असं आहे की मॅक्सिमम बाळाची जी वाढ आहे ती पहिल्या 3 महिन्यामध्ये होते, ज्याला आम्ही ऑर्गॅनोजेनेसिस हा पिरियड म्हणतो. हा साधारण पहिल्या 6 to 8 weeks तो इतका महत्वाचा असतो, कारण तेव्हा बाळाची वाढ ही मॅक्सिमम किंवा बाळाची जी डेव्हलपमेंट ज्याला किंवा ऑर्गॅनोजेनेसिस ज्याला आम्ही म्हणतो ते होत असतं. आणि त्यावेळेला समजा तुम्ही चुकीचे औषधं खाल्ले किंवा तुम्ही एक्सरेला एक्सपोजर असेल किंवा फॉर व्हॉट एव्हर मॅटर काळजी नाही घेतली, वजन वगैरे उचललं जसं डॉक्टर सांगतात, सो मेनी अ टाइम्स दॅट कॅन ऍक्च्युली अफेक्ट द बेबी. अँड दॅट इज द रिझन वाय वी जनरली टेल की तुम्ही जर लवकर आलात तर काही गोष्टी एस्पेशली जसं डायबिटीज किंवा थायरॉइड या तपासण्या आम्हाला करून घ्याव्या लागतात. आणि त्या जर आपण केल्या तर प्रेग्नन्सी वाचवण्याच्या दृष्टीने किंवा ही प्रेग्नन्सी पुढे जाऊन कॉम्प्लिकेशन्स, जसं आपण आधीच्या एपिसोडमध्ये म्हटलं होतं की प्रीकन्सेप्शनल काउन्सिलिंग जसं महत्वाचं आहे तसं पेरिकन्सेप्शनल म्हणजे तुम्ही कन्सीव्ह झाल्यानंतरचा जो पिरियड आहे तो फार महत्वाचा आहे. आणि तेव्हा जर आपण व्यवस्थित काळजी घेतली, व्यवस्थित टेस्ट केल्या तर डेफिनेटली आपल्याला चांगले रिझल्ट मिळू शकतात. आणि मला असं वाटतं ही तर आता ह्या प्रत्येक वेळी कन्सीव्ह झाल्यानंतर टेस्ट करणं किंवा डॉक्टरकडे प्रत्येक गोष्टीसाठी आता जाणं काळाची गरज झालेली आहे. प्रत्येक प्रेग्नन्सी आमच्या हिशोबाने ही प्रेशियस असते. काही गोष्टी अशा असू शकतात की ज्या मेडिकल सायन्सच्या बाहेर आहेत किंवा ज्या आम्ही नाही कंट्रोल करू शकत, पण ऍटलीस्ट आपल्याकडे अशा गोष्टी असतात की ज्या आम्ही जर इन्व्हेस्टिगेट केल्या. बऱ्याच लोकांना असा गैरसमज असतो की डॉक्टरांकडे गेलं की ते भरमसाट लिस्ट सांगतात तपासण्यांची. तर जनरली माझ्याकडे येणाऱ्या पेशंट्सला मी प्रत्येक वेळेस हे समजावून सांगते की पर्टिक्युलर टेस्ट आपण जी करतोय ती कुठल्या कारणासाठी करतोय, ती केल्यावर त्याचा जर पॉझिटिव्ह रिझल्ट आला किंवा निगेटिव्ह रिझल्ट आला तर त्याचा काय उपयोग होणार आहे किंवा आपल्या पुढच्या वाटचालीमध्ये किंवा प्रेग्नन्सी पुढे जाण्यामध्ये त्याचा कसा रोल असणार आहे हे जर कळलं तर मग पेशंट्स किंवा इव्हन जी नवीन माता ज्याला आम्ही म्हणतो की प्रेग्नंट मदर जिला म्हणतो की शी इज ऑल्सो व्हेरी रिसेप्टिव्ह आणि मग त्या आम्हाला नक्की कोऑपरेट करतात. अजून एक मला विचारायचं, सोनोग्राफी करत असताना खूप ऐकायला असं वाटतं की अरे माझ्या पोटात दुखेल का किंवा बाळाला त्याचा काही त्रास होईल का, तर ह्याबद्दल काय सांगशील? जनरली सोनोग्राफी जी आहे ती फर्स्ट 6 weeks किंवा 6 to 8 weeks आम्ही इंटरनल सोनोग्राफी करतो किंवा ज्याला ट्रान्सवजायनल सोनोग्राफी असं म्हणतात, ज्याला ऑब्व्हियसली खूप पाणी पिऊन वगैरे जायची गरज नसते. जनरली गायनेकोलॉजिस्टच ही सोनोग्राफी करतात आणि ती अजिबात पेनफुल नसते, बिलीव्ह मी. आणि पर ॲब्डोमन किंवा पोटावरनं जी सोनोग्राफी केली जाते ती पण पेनफुल सोनोग्राफी ॲज सच नसते. कधी कधी पेशंटचं ब्लॅडर खूप फुल असतं किंवा आहे ना एकदम खूपच जास्त पाणी पिऊन असं आल्यामुळे कधी कधी ते पेनफुल होऊ शकतं, बट बिलीव्ह मी इट इज नॉट पेनफुल ॲट ऑल. म्हणजे तुम्हाला खूप त्रास होईल त्याचा किंवा घाबरून जायचं काहीही कारण नाही आहे. आणि सेकंडली सोनोग्राफी इज नथिंग बट अल्ट्रासाऊंड वेव्स, सो इट इज जस्ट साऊंड वेव्स, इट इज नॉट एक्स रेडिएशन किंवा इट इज नॉट रेडिएशन. सो डेफिनेटली इट इज सेफ फॉर युअर बेबी, इट इज डेफिनेटली इट इज नॉट गोइंग टू हार्म युअर बेबी. तुमच्या बाळाला अजिबात त्याच्यामुळे काहीही त्रास होणार नाही आहे आणि इट इज कम्प्लिटली सेफ. दॅट इज द रिझन वाय वी डेफिनेटली डू इट. बाळाचे हार्टबीट्स कधी सुरू होतात हे एक्झॅक्टली डॉक्टरांना कधी कळतं का? येस, अगदी कळतं. 5 to 6 weeksला बाळाची हार्टबीट जी आहे, म्हणजे बाळ ऍक्च्युअली खूप छोटंसं असतं, एकदम टायनी, बट त्याच्यामध्ये लाईव्ह आहे का नाही किंवा लाईफ आलेली आहे हे कळण्यासाठी बाळाचे हार्टबीट्स आम्हाला त्या याच्यावर फ्लक्च्युएशन्स आणि अलॉंग आम्ही डॉपलर वेव्स जे असतात ते आम्ही नक्की करत असतो आणि ते आपल्याला दिसतात. ऑफकोर्स डॉपलरच्या मशीननी किंवा तुम्हाला जेव्हा पेशंटला मशीननी आम्हाला ऐकवावे लागतात ते जनरली 10 to 12 weeks किंवा जे 3rd month ज्याला आपण म्हणतो त्याच्यानंतर ते ऐकू येतात ऑन द मशीन. बट ऑन सोनोग्राफी वी कॅन सी इट ॲज अर्ली एज 5 weeks.